बैलगाडीच्या शर्यतीमध्ये आपल्या गावाला पहिला क्रमांक मिळालेला आहे आणि पीक स्पर्धेमध्ये आपल्या गावालाच पहिलं बक्षीस मिळालेलं आहे. आतापर्यंत आपला हा जो देश, हा देश परदेशावरती अन्नधान्याकरता अवलंबून होता, म्हणून महाराष्ट्र शासनानं या पीक स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. आपणाला माहितीच आहे की सैन्यातील सीमेवरील प्रत्येक सैनिक, त्याचप्रमाणे कारखान्यातील प्रत्येक कामगार आणि शेतावरील प्रत्येक शेतकरी हा खरोखरी देशाचा संरक्षक आहे. या हायब्रिड ज्वारीच्या मध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये भिवा भिंगारे यांना पहिला क्रमांक मिळवलेला आहे त्यांनी आणि त्यांना पहिलं बक्षीस देण्यात येत आहे. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना हा हार अर्पण करतो, त्याचप्रमाणे ही डाळी त्यांना अर्पण करतो. Thank you.
हायब्रिड ज्वारीच आणि प्रजारावातले बी शर्तीत बक्षीस मिळाले. आधी मान्यांच्याकडे जा, त्यांच्या पायावर डोसकट ठेव, त्यांची कृपा म्हणून आपल्यालाही मिळाले. गाडीत वंगण कुणी घातली ताकदच होती बघा. सर्जेरावांची गाडी पुढे होती इथे शेवटपर्यंत. अरे असणारच, बैल नाहीत ती हरण आहेत हरण. पण शिवरच वाळ नाहीती वाटलं तुझी गाडी उलटी होती. हा एक चाकवर झालं होतं, मी गपकन डोळ झाकून घेतले. माझा जीव कसा खाल वर वर खाल खाल वर होत होता बघा. अरे शर्यत म्हटली म्हणजे जीवाला जपून भागतोय वय. सर्जेराव दोन वर्ष लागोपाठ घेतला असा, मोरण्यावरची ढाल आपल्या मालकीची झाली पाहिजे बरं का. छान, 100 रुपयाची धारण 1000 रुपयाची बैल, चांगला धंदा आहे. तुम्ही धंदाच बघत बसा. अरे बक्षिसाचं मोठ पैशान करतात होय कधी. अब कशाला करतात सांगा की. मोठला धरायचं नाही, नांगराला बांधायचे, मग काय बेंद्राला पूजा करायची आहे होय. उगाच कोण कुणाची पूजा करत नाही. अरे माणूस काय जनावर काय, दगडाला शेंदूर फासावा तवाच तिची पूजा होती. करा पूजा. रामा मावा जीव आला बघा कपाळाला शेंदूर पासून, याच बी करा कौतिक. अरे हे तर जास्ती कौतिक करायला पाहिजे. अरे मातीत सोनं पिकवतोय तो ऐकावं. शिवा सार तुमच्यामुळेच मिळाला वा. उठ शिवा, अरे आपल्या गावाचं नाव राखलंच तू. आज राखील की शेत आमचं पाणी आमचं बैल आमची याच्या भास काय जाते. तुम्ही सुद्धा राखायची होती. अरे तेच शेत तेच पाणी तीच बैल होती ना तुमच्यापाशी. याच तुमच्या बोलण्यानं युवा का लई शे भरलाय तेवढं तरी कळू दे तुम्हाला. अरे शेत नुसतं पाण्यावर पिकत नाही, खामानं पिकतंय खामानं. हाय माहीत दारोदार घाम गाळीत लाकडं फोड खंडत होता याचा बा. तवा कुठं नाही कुणाची शेतं पिकली, फुकटचं दान मिळालं म्हणून मोड आल्यात कणसाला. हंबीरा अरे बोलून दावलं की दान सुद्धा माती बोलवतोय. हा हा मोल येतंय फक्त दान घेणाऱ्याला. हंबीरा मान्यांच्या दानतीला सोबत नाही. ठीक आहे, हीच मान्यांची शोभा असेल तर. खरं आहे हंबीरा दादाच, आज पातूर दानावरच जगत आलोय आम्ही. ही ढाल धावून येतच आणि बक्षिसाची रक्कम घ्या आणि आम्हाला मोकळं करावं येणार नाही. शिवा अरे तुला तरी काय कळतंय का नाही, दादा बोलला तर बोलायचं. त्याची दादा म्हणते आणि दादा झाला की तो बोलणार जवा तवा आणि नको तिथ. चल शिवा चल. कोण सरकार? राम राम सरकार. राम राम. राम राम. काय रे आज रिकामा आहेस का? हाय की. मग आताच होती की सुरू असं म्हणता? होय म्हणजे वर ते काय होती. चल रे कुठं आणले का साहेब उभे डोसक फिरवू नका. जर आहेस का? अरे महादा ये सदा. अरे सरकार आल्यास होती की सुरू. नयनात कमल कोशात लखुली दिन रात
उद्या आमचा निघाला वर आहे फक्करचा, येणार का ऐकायला? अरे उद्याला आम्ही शिकायला जाणार आहे. बंदूक तरी उचलते का तुला? आता होय काय मानले, बंदुकीला वंगण कोण घालतय? बंदुकीला तू वंगण घालतो असं काय करताय? सगळ्याला वंगण घालावं लागतंय, माणसाला सुद्धा वंगण घालावं लागतंय. शेतकऱ्याची लेख आहे मी, उगीच मास्टरीन झाले म्हणून काय झालं? आता कुठं सुट्टी पडली वाटतं? झाली घ्यायची काय का हो, एकट्या दुकट्या बाईने राहायची काय सोय राहिली नाही. तिथं खरं आहे तुमचं, तुम्ही गाव सोडलं ते बरं केलं बघा. गाडी इकडे कुठे चालली? आपतींचा यायचं ना. मला शिकवतो सर, हा रस्ता काय आपतीला जातो? बुकातले आजकाल बाई डोक्यात फिरत नाही तुझ्या. हिम्मत असेल तर खाल बोले. अरे गोळी वाघाला खालायची असती यार, तुझ्यासारख्या कुत्र्याला नाही. असं Thank you.
करत नाही ताकत आणि बाईचा हात धरतोय नेता. हे काय अगदी देवासारखे धावणार आहे? हो देवासारख्या धावला तर तुम्ही का मी? बार काढून बंदुकीची चुकणी केली नसती तर पंतळ झाली ती माझी. माफ करा, मी तुमची बंदुकीची गोळी वाया खाल्ली. हो बरं झालं, नाही तर छातीत घुसली असती माझ्या. आणि माझ्या अभ्रसून असे आर पार रेगून गेले मी असता ना. काय विषय आहे नेम चुकायची? हे नव का अगदी छाशीत गोळी घुसली आहे. हे पण मी नव का याने मारले ती काय तुम्ही? बरं असं करा, याला घेऊन तुम्ही वाड्यावर जाऊ, मी असं जरा पोचित. तुम्ही सगळं मोठं येत ना, आम्ही येतो पायानं. चलतो चलतो. अरे गाडी दोलणार आहे ना. त्यांच्या गावच्या आहे गोरगाव पण कांदे आपतील छान. म्हणजे मग आमच्याच गावच्या की कुणाकडे जायचं? आनंद मास्टरांच्या. असं होय सोबत चला की माझ्याकडे मोटार हाय सोडतो तुम्हाला. तुमच्या बरोबर का भीती वाटते का काय तुम्हाला? नाही तसं नाही, मग सोडायचं तुम्ही मला. हे बघा आमच्या बरोबर येणार असते आणि असं अर्ध्यावर सोडत नाही, अक्षी शेवट पासून नेतोय. मग येतायस ना? चला. मामा मामा अहो मामा. हो सावित्री केव्हा आलीस ग? आता मध्ये बरी आली. अगं काही पत्र नाही काही नाही. मी मास्टर तिचा राजीनामा दिलाय मग. का ग? तुम्ही म्हणताय ना लहानांना मोठ्याने शिकवाव, पण मोठी म्हणून घेणारी तितकी बिघडली आहे की स्त्री ही एकटी राहू शकत नाही. म्हणून हातातलं काम टाकून देणं हा काही त्या रूपात नाही. एखादा चांगला जोडीदार शोधला म्हणजे झालं. आवाज बाहेर का आता नग नग वाड्यावर शिकार पाठवली तिकडे गडबड उडाली असेल, जाया पाहिजे. कोण सर्जरा तुम्ही या की आज? बर बरं का मामा, आज एका गुंडाच्या तावडीत मी यानेच सोडवलं. मला याने तिकडं दरोडा पडतोला होता या गावातला आणि लोक म्हणायचे उन्हाळ का करतोय लाडावलेलं कोर. शाबास नाव राखत मारुतरावांचं. गरिबांचा कैवार घेणं ती रीतच आहे मान्यांच्या घरची. बरं का सावित्री एक लहानपणची गोष्ट सांगतो तुला, त्यावेळी मी कीर्तन करायचा. मामा तुम्ही आणि कीर्तन? देवाचं नाव आठवायला त्याला कीर्तन करावंच लागेल. आपल्यातील साधू संतांचं जीवन त्याशिवाय लोकांना कळणार तरी कसं? म्हणून मी कीर्तन करत होते. त्या दिवशी मी लावलं होतं आख्यान एकनाथाच. त्यावेळी आपल्या धर्मात काशीची कावड रामेश्वराला आणून घालण्याची पद्धत होती. एकनाथ महाराज सुद्धा कावड झाले होते. त्यांनी पाहिलं तहानेलं व्याकुळ झालेले तिथे गाढव होत, रस्त्याच्या कडेला तडफड पडलो होतो. आव असून पडलेल्या त्या गाढवाच्या तोंडात काशीहून आणल्या गंगेची धार त्यांनी धरली. आहा हीच खरी देवपूजा आणि हाच खरा मानव. मग सांगा की एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं, आम्ही अस्पृश म्हणतो आम्हाला कोणी पाणी पाजलं का? शांत हो भिंगारे शांत हो. तो शांत कसा होईल मास्टर? हो पाण्याशिवाय आग इजत नाही त्याची ताण भागाय ना. बस बस मालक अगदी आमच्या मनसं बोलायचा. अरे मी कसला मालक ज्याला आपलं नोकर जगवता येत नाही त्यानं मालकी पदवी लावू नये. मास्टर तुमच्या कथेनं माझं डोळं उघडलं. ठरलं उद्याच्या उद्या माझ्या शेतात गीर खणायची. पुंडली कवरते हार पाणी.
पारू जो पुरगा आजपासून माझा माझी 2 एकर जमीन तुला दिली त्यावेळी विहिरीला खूप पाणी लागलं तेव्हापासून रामूच्या आणि मान्यांच्या मायेचा झरा वाहतोय आतापर्यंत सारं रान पाणी दिसत आहे सारं गाव पाणी दिसत आहे पण विहिरीचा तळ असा अजून काही दिसत नाही तर काय मागे रामू भिंगारेचं कोण आहे आता हा तो मगाशी नव्हता का शिवा त्या बाकडाबरोबर शिकार घेऊन आला तो त्याला यंदा हायब्रिड ज्वारीचं पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं असं का म्हणजे मन लावून शेती करतोय म्हणा की नाही म्हटलं आम्ही सुद्धा मन लावून शिकार करतोय म्हटलं होय ना गरीब बिचारा मेंढ्यांची गाव पाणी दिसत आहे पण विहिरीचा तळ असा अजून काही दिसत नाही काय बघताय साऊ काय नाही मामाने सांगितलेली गोष्ट आहे हीच नवविहिरी हीच की आणि ते खोपात दिसते नव्ह का अतिशय वाटत काय त्याला पाणी कुठलं हो याच विहिरीच की आता जेवण दिल्यावर पाणी नका द्याला बाकी मालक नोकराला शोधतो आणि नोकर बी मालकाला शोधतो बघ आता घ्या अहो कोण नोकर शिवा म्हणजे आमच्या घरचाच की आमच्या घशात घास अडकला की त्याला ठसका लागतोय आणि त्याला ठसका लागला की आमचा हात आपोआप पाण्याकडे वळतोय बघा दादा आणि माळवा दिला या घरला नाही असं होय ही आपल्या त्या शिवाची भण फुला पण एवढं कशाला माळवा आणल्यात गा बर असं कर त्याच्या 2 वाटण्या कर म्हणजे 1 या नेतील आणि मला कसं करायचं खाऊ बघा तरी वाईट खाऊन ताज्या माळव्याला काय चव असते ती थांबा मी दुसरी दिल्ली आणते अगं पर हेच तुम्ही घेऊन जावा म्हणजे झालं पण ते दोन्ही कसं जमणार मला गागर भरून न्यायचे असं म्हणताय सर हा हात आणि हा हात असा मी गागर भरून आणतो बर का बर पाण्याची घागर आणि तो दुसरा हात तिथ काय अवघडते का मग दुर्टी पाठवून देतो फुलाकडनं नको नको नाही ना Oh, my God.
काय मालक नाही बघताय का? काय नाही नाही कुठे अगदी बघण्या सरकारचे बघितले पाहिजेच की आता नाही चुकलं हा मालक अगदी इकडं मी नेते अरे मग मी की तुझ्या की तुझ्या होय आणि काकत हो काकत अत्त ही गाड आणि सूट आता अत्तर बाई अत्तर सर जावा तुझ काय ग फुला दिसेंदिस भाजी कमी येते या कमी काय ती रोजच्या इतकंच भरून दिलंय आई मला बनवू नकर रोज टोपली वर असते आज अर्धीच दिसते हो धुंदळ्याचं बक्षीस घेतलंय भावानं भाजीपाल्याचं नव तसं समजी मग कसं हाकनाक मरून 2 एकराचा मालक झाला तुझा बा आता मस्तीनं जगून अर्ध्या आयुष्याचा मालक व्हायचंय वाटत तुझ्या भावाला त्याचा काय नियम सांगावा कसं त्याची जमीन आहे नव आजकाल अहो तसं नव खिशातला पैसा बगलतली बाई देवाच्या न्यायची दुर्डी रोजच्यावानीच भरली ती पण काय बोल काय असेल ते बोल ना बोल की अर्ज मालवत धाकल्या दादाने ताईचा बसणे दिले ती कोण ताई आणली आणि कोणतरी नवीन पाहुणी आले ना मास्तरांच्या घरी अस वय कळलं का पाणी कंच्या वळणानं व्हायला लागलंय ते कवाचन सांगतोय भावाला इचारा माझ्या भनी बदल तर आपलंच खरं आपण वळत झाली की बावल्यावर चढती काय ती चलगी तर वाढत त्यात नाही एका तरण्या पोरीची लोणी पागळा ये लागणार आहे वय कसं पागळत आहे बघतो की चुलीवर कडवायस ठेवतो जाऊन बघा आओ मास्टर मास्टर आओ मास्टर कोण हंबीराव या की बरी वाकडी वाट केली आज अहो तुम्ही वाकड्या वाटण चालल्यावर आम्हाला नको वाकडी वाट करायला म्हणजे काय झालं तरी काय तुमच्या घरात पाहुणे कोण आले हा हा माझ्या बहिणीची मुलगी ही आमच्या एरियावर पाण्याला जाते ना हो सारं गावच जातो तिथं पण सारं गाव माळवत तोडून देत नाही तिनं हात लावला नाही आता सर्जेरावानेच आग्रह केला तर नाही म्हणणं बरं दिसतं का पण सर्जेरावाचा आग्रह निष्ठा माळव्यावर थांबणार आहे का म्हणजे मला कळायला पाहिजे मास्टर सर्जेराव तरणा आहे तुमची भाची बी तरणी आहे शिव शिव हा विचारही माझ्या मनात आला नाही अहो म्हाताऱ्याच्या मनात नसत आला पण तरण्याच्या मनात कवा काय येईल याचा काही नियम आहे काय म्हणून सांगून ठेवतो मास्टर तुमच्या भाचीला आवरा सर्जेराव काय पुरुष आहे आवरू जाती या ती बायकांची आलं लक्षात सावित्री पुन्हा पाणवठ्यावर दिसणार नाही हा आणि लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करू नका ठसका लागून प्राण जाईल ऐकलंस काय असत काय होत ऐक सर्जेरावाने माझे अब्रू वाचवले तरा माझे अब्रू खायचे असते तर रडू नकोस बाळ रडू नकोस अब्रू पेक्षा कधी कधी लोका बदला जपावं लागत एक हात तुझा एक हात माझा एक हात तुझा एक हात माझा घागर उचलून घेते प्रीत माझी पाण्याला जाते प्रीत माझी पाण्याला जाते प्रीत लवकर उठलात अगं आज लय उशीर झाला आता आणि दूध कशाला आणलं तिये लवकर आज कुठं निघालात रे झालं विचारलंच कुठं म्हणून अगं माझं काम व्हायला पाहिजे अगं रोजच येरवाळी जायला पाहिजे मला मला लवकर उठवायचं बरं का लवकर निघाला नाही म्हणजे ऊसाची लागवड लावली त्याला पाणी पाजाय पाहिजे शिव्या पाजेल की पाणी शेत आमचं बैल आमची तेवढं तरी काम करू दे त्याला नाही तू करील पण प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघाय पाहिजे का नाही चांगलं लक्षण आहे रामकला लागल असं वाटतंय आणि एक काम करा की
सांगा की नाही म्हणलं हिची भन आली आहे सांगून तिचं दोनाचं चारात करून टाका म्हणजे सुत्तासारखंच रळीन. माझी कुठं ना आहे पण मनात तर घेतलं पाहिजे ना. त्यानं नाही घेतलं तर आपण भरवायचं आहे काय त्याच्यात. मग आता येळ कशाला बघून येता भाऊ भाऊ. बघायचं काय त्याच्यात तिचीच भन ती तिच्या परिस लई नाजूक आहे बघा. मग उद्या जाता का परवा. त्याला काय मुहूर्त बघायचं आहे का. उद्या शनिवार आहे नव न करत्याचा वार ठरू नाही. काय काय आकर्षण बोलताय बघा. तू मोठतो मी मोठ मारतो. अहो तुम्ही कशाला तसदी घेताय. अरे पण मी सांगितलं नव तू शेताला पाणी द्या मी मोठ मारतो. आता आलं लग्न. मी जावतो शेताला पाणी आणि तुम्ही माळवं भर भरून घ्या. चालू द्या तुमचं. आलाच वाटतं वांगण घेऊन. आता कुठं घालणार आहे ते. कुठं म्हणजे मोठ्याच्या ताकात. आवळ वांगण घातल्याशिवाय कुठली बी ताक सगळं चालत नाही. होय का. होय आता पण जा बघ लवकर. तू येणार आहे वाटतं. होय तुझा बाप. बाप माझ्या समोरच आहे. माझी आई येणार असते. होय का. तुम्ही बरे आला सा. अरे हे बघ सावित्रीला कशाला उगीच त्रास म्हणून तुम्ही त्रास घेताय. सवय त्रास कसला त्यात. तेवढेच पाय मोकळे होतात. नाही नाही पण मी नाही करू देणार तुम्हा. अरे पण आजपर्यंत मीच करत होतो ना मास्टर. आजपासून ती गोष्ट न्यारी होती पर आना बघू ती कावड इकडं. शिवा. अरे शिवा. अरे अरे राम राम मास्टर. शिवा मास्तरांच्या घरला रोज पाण्याच्या दोन खेपा टाकत जा बरं का. नाही पण माझ्या हातचं पाणी अगदी चालेल का. आता हाय का म्हणजे सारं रामायण ऐकून रामाची सीता कोण असंच विचारतोय. अरे गड्या मास्तरांनी एकनाथाची कथा सांगून ही हीर खाण्याला सांगितले का. नाही होय की मग लय उपकार झाले मास्तर. हे बघो तुझ्या इकडे कावडा आणि तोवर काय लागू. तुम्ही असे आहात. असा म्हणजे कसा मास्तर. ऐकायचं तुम्हाला कोणाला माहिती नाही मास्टर. ये आली की आपोआप ऐकली सांगायला ग कस ग ऐक आता होय का माझ्या. अक्का. अहो अक्का कोण आहे. मी आहे जी. तू होय ये की आज. मामा कुठे आहेत. मामा. मामा बसल्यात सर्जेरावच्या बरोबर गप्प मारित राहणार. म्हणून तू पाणी घेऊन आलास. हो नशीब समजा सर्जेराव स्वतः आला नाहीत कावड घेऊन. मास्तर. अहो मास्तर. कोण आहे. मी सर्जे आहे. वाईट जर पाणी पाहिजे हो. आता या तांब्यावर पाण्याने काय होणार आहे. हो मला ताण लागली नाही. म्हणजे इंजनाला ताण लागली. बघा की माने माने काय रे. गाडीला वंगार घालतो म्हणजे थंड होईल. कसं गाडीला वंगार. पण नाही रागव नका. असा बादली भरून पाणी आणतो मग ते थंड होईल. मग हे इंजन पण काय हो. हे एवढं कशानं गरम झालं. आता होईना तर काय होईल. सकाळ धरणं पाणी नाही. म्हणतात मला कसा थंड होत नाही तेच बघतो. तुझं काय थरा व्हायला पाहिजे. आणखी होय काय. काय हो आता तरी थंड झालं का. नाही म्हणजे पुन्हा गरम करू नका असं म्हणजे झालं. आहे का. आम्ही काय केलं बाई.
मग सकाळी पाण्याला का नाही आला? म्हणून ताण लागेल का? नाही लागणार, ताण काही इंजिनालाच लागते होय. कळलं कळलं, ड्रायव्हरलाही ताण लागते म्हणून गाडी थांबवली होय इथ. हो वैसा लिव्हर दाबा की नेमकी गाडी सुरू होते का बघूया. मला कसं जमत बघा की जमत, मनात आणलं तर सगळं जमत. काय नाही आओ, तुमचं आपलं हे जमलं कसं आलं नीट का? आणखी आम्ही पाणी माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. सगळ्याच गोष्टी काय शब्दाने सांगायच्या असतात. म्हणजे काय म्हटलं आपलं? अव तुमचं इंधन थंड झालं या, पण इकडे माझं इंधन गरम व्हायला लागले ना. बोला बघू आणू राहिलं का पाणी आत्ता? आला बघा सांगा त्याला. काय करते राव, सकाळचा पत्ता काय तुमचा? मळ्यातच होतो, तुम्हाला सांगून तर गेलो. अरे किती माणसं पाठवायची तुमच्याकडं, सगळी हात हलवत परत आहेत. हा आत्ता लक्षात आला आम्हाला, कारखान्यात गाडी आली व्हायचं जरा ट्रायल घेऊन आलो. हा त्याच्या तसं त्याच्या सासरवाडीला जाऊया. कसं मध्येच बरं अहो, सारखं टुमणं लागलंय आमच्या माग, आमच्या धाकट्या बहिणीला एकदा बघून या म्हणून. अरे पोरीचा बाप पोराच्या बापाला गप बसतो तू. नाही मी म्हणतो कशाला उगीत? उगीत म्हणजे काय? तसं नाही म्हणजे मी आताच बघून आलो. नाही नाही म्हणजे येता येता दिसले का? आता काय करावं? अरे येता येता वाटत लाख दिसते म्हणून काय? अगं लाखातलीच वाटत तू. अरे पण नाव काय तिचं? नाव सावित्री. सावित्री? सावित्री म्हणजे आपल्या आनंदराव मास्टरची भाती तर नव्हत? त्या दरिद्री बापाची पोर. त्यांच्या घरात पुरगी द्यायची नाही तुम्हाला, मला आणायची आहे उजवून. पण त्यांची आमची काही बराबरी? काय कमी आहे सांगा की? काय कुलानं कमी आहे का जातीनं कमी आहे? मी फक्त दोनच जाती मानतो, एक गरीब आणि एक शिरमंत. मी बी लग्नात दोन जाती मानतो, एक पुरुष आणि एक बाई. अहो पर तुम्हीच सांगितलं सा ना, व गुंडानं तिचा हात धरला होता. वय पर हात सोडून पळाला त्यो, ती हात धरून गेली नाही त्याचा. तुम्ही भेटला सा म्हणून, तुमच्या परी सवाई भेटला म्हणजे मग दादा. अरे तुम्ही काय चालवलंय काय माझ्यासमोर? मी सबूत दिलाय माझ्या सासऱ्यासने. मी बी सबूत दिलाय सावित्रीला. इतकी मजल गेल्यावर? अरे तू कशाला विचार करतो, संसार जास्ती करायचा आहे करू दे. जवा तवा तुमची फूस असते. काय माणूस आहे आपल्या बघा दुसऱ्याला मतच नाही समज. मी म्हणते एकदा बघून याला काय हरकत? कशाला आणि बघून नाकारली तर? हवं तिला नव मग सावित्री. असं होय मग होऊ दे तुमच्या मनासाठी. सांगितलं नव्हतं असं होईल म्हणून? अब खेळायला आला काय सर्जी रावास? नाही पैसे मोजर माप नवरा आहे. नाहीतर काय, परवा जागीरदार आला होता म्हणे माझ्या बहिणी करता. तुमच्या बहिणी करता जागीरदार का संस्थानिक सुद्धा येईल. अहो तनखे बंद झाल्यावर काम काय आहे त्याच्यानी? मास्टर पोरांनी मनावर घेतलंय म्हणून विचाराय. कुठं आपण कुठं आम्ही, मनात असून सुद्धा हुंडा. हुंडा काय जलंबर पुरणार आहे, मुलगी पसंत असली म्हणजे झाली. इतकं समोर घेतल्यावर मग काय हो? सावित्री सावित्री ये बाहेर. बस बाय तुम पसंत आहे ना? आता पोरानच पसंद केल्यावर तुम्ही आणि काय करणार? लगीन करणार, दुसरं काय करणार? जा बा.
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची याद येते आम्हाला. पण बापडांना सांगताच निघून गेला. पण तेनच तर तुला आणि मला जवळ आणलं. हो ना, पण मी मात्र त्याला कायमच दूर केलं. एवढं वाईट वाटतंय तुला? अगं, शिकाऱ्याशी लगीन झालं म्हणून आनंद वाटायला पाहिजे तुला. वाटतो ना आनंद मला. खरं सांगू का,
आता काळ बदललाय. आपण ही जगावं आणि दुसऱ्यालाही जगवावं. सावित्री, तू असं बोललीस की तुला जवळ घ्यावं वाटतं. हे हो काय करता आमच्या आव्हानचं म्हणजे नको तळला हात मारतात आणि जरा कुठं बसतो. आले आले का असं काय करायचं वेळेसारखं. मी तुमची बायको असली तरी त्यांची सून आहे म्हटलं. सोडा ना सावित्री. आता वर तरी ये म्हणजे बघ तू कशी निष्ठून जातीस. हो का? आणि समजा मी आलेच नाही तर? तर मी तुला जाऊच देणार. काय ही दांडगाई? दांडगाई कुणाच्या बाची भीती आहे काय मला? हो का सांगू मामांची. अरे बापरे. मग जावा. हो लवकर परत या. बर चंद्र ढगाळ गेला. काय मामांची ह्यो काय म्हणतो बघ. ही काय सांगती आम्हाला? काय झालं ते तरी सांगा. काय नाही झालं जी. मी यांच्याकडनं 1000 रुपये कर्ज घेतले. मी म्हणतोय 3 महिने झालं आणि हे म्हणते 5 महिने झालं. पण एवढा फरक कसा पडेल? मी सांगतो तू कंच्या महिन्यात पैसे घेतले सर. 5 महिन्याची? पौष महिन्यात ना. बोट घाल बघू. पौष माळी शिमगा वळी फाल्गुन किती झालं? 5 महिने झाले जी. मग पण भाऊजी पुरुषांच्या व्यवहारात बायकांनी बोलायचं नसतं. याला गोड पाणी आणा जा. अरे मी तरी काय सांगतो या. माझं याज दे मुद्दल दे. तुझी जमीन मोकळी माझं पैसे मोकळ. बरोबर कोहिनी साहेब हे म्हणतात ते बरोबर आहे ना. हे दुसऱ्याला सांगण्यापेक्षा तुम्ही का नेले ह्याला वाचायला शिकलात? आता म्हातारपणे आम्ही काय शिकतोय वहिनी साहेब. मग निदान पोराला तरी शिकवा. आता तुम्ही बी आमच्या पोरासारखंच की. तुम्ही सांगाल तेच खरं आहे. तर वहिनी साहेब एवढं पैसा आणल्या एवढं त्यासनी भिजून द्या. नाही तर ह्यांचा चैत्र यायचा आणि आमचा 1 महिना वाढायचा. अरे याद आणि पैसा वाढतच राहणार. उद्या घेऊन ये पोराला. मी सांगते समजावून त्याला. हे वेळ झालं बघा. उद्या समज पैसे तुमचं देऊन टाकते मी. अरे पर याद आज देशील की नाही ते पण तू उद्याच घेऊन ये सगळं. बस जात येतो बहिणी. येताना पोराला घेऊन यायला विसरू नकोस. भाऊजी गरिबांचा वाली कैवारी म्हणून मान्यांची कीर्ती ऐकली होती. पण गरिबाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्याच्या मानेवर सुरी फिरवण्याची कसाप करणे. हे तुमची पोपटपणची सर्जेरावाला ऐकवा. मला ऐकवू नका. मला व्यवहार बघायचा. व्यवहार बघताना माणूस की सोडावी लागते का? हे माहित नाही. मला 1000 रुपयाचं व्याज मिळालं पाहिजे. ते खरं पण 3 महिने झाले असताना तुम्ही 5 महिन्याचं व्याज घेता हा काय न्याय झाला? हो हे 2000 रुपयाचं व्याज. 2000? होय 1000 रोख देऊन 2000 रुपयाचा कागद लिहून घेतलाय मी. येऊ दे. आता बापाला येऊ दे तर त्याच्या पोराला येऊ दे. त्या पोराला काय शिकवायचं ते शहाणपण शिकवा. मग मी बघतो काय आहे ते. मामांजी ऐकलत ना. काय करायचं आहे ऐकून. मुलं मोठी झाली करती सवरती झाली. आता आमचं काय आहे? नाही मामांजी नाही असं म्हणून चालणार नाही. तुम्ही मनावर घेतलं तर सारं ठीक होईल. आली तिखट झाली मिली. अहो बघतोय मी. बघताय का? आशानक करते पण जाईल. किल्ल्या राहतील तिच्या हातात आणि तुम्ही बस तिला कुलूप राखत. तुम्हाला तुमचा नवरा म्हणजे जसा काही अगदी हेच वाटलं होय. ते दिसतंय की बायकोची फल आणता आली नाही घरात. आणि ती बघा सगळं गाव जमा करतीया घरात. गाव जमा करतीया तिचा बा आला पाहिजे. तिचा बा कशाला? तुमचा बा तिच्या हातात आहे ना आणि तिनं नवरा बी मुठीत ठेवला. या मी नाही का तुमच्या मुठीत. काय
आहात का निघाल? दोन्ही भी म्हणाला बंदूक घ्यायला आलो आणि शिकारीला चाललो. तर शिकार शिकार शिकार. बायको पण आहे म्हटलं घरात. अगं त्यामुळेच तर मला बायको मिळाली. मग आणखीन काय मिळवायचं राहिलं? बायकोच्या तोंडाला चवीच काही नग. बोल काय आण तुझ्यासाठी? हरान का चितार? गरिबांचा जीव घेणं आवडत नाही मला. मारून खाण्यापेक्षा पिकून खाऊ माणसानं. अगं ते पिकते की शेतात? त्यात थोडं लक्ष घालावं म्हणते. हे बघ लक्ष दादा घालते आणि मी लक्ष घालून आणि काय होणार आहे? शिवाने लक्ष घालून बक्षीस मिळवलं असं? नाही म्हंटल म्या बी बक्षीस मिळवलंय बरं का गाड्याच्या शर्यतीत. पण पीक स्पर्धेत पहिलं बक्षीस का मिळू नये म्हणते मी? ते दादासनी ठाव. थोरल्याला धाकल्याने विचारायचं नाही अशी रीत आहे आमच्या घरात. हा होय का? याला फक्त बाप अपवाद आहे. त्याला पोराने विचारलेलं चालतं वाटतं तुम्हाला? म्या विचारलंय त्यांना. अरे तुला कळायचं नाही तुझ्या बायकोचा आळ आहे माझ्यावर. पण दादा म्या कधी आळ घेतलाय का तुमच्यावर? आज नाही घेतलास पण उद्या घेशील बायकोच्या सांगण्यावर. ना दादा म्या काय इतका बाईल बुद्ध्या तर नाही. हे खरं रे पर ते काय प्रेम विवाह का काय म्हणतात ते झालंय ना तुमचं. अहो म्हणून काय झालं? भावाचं प्रेम काय आटलं नाही अजून? हो त्याशिवाय जमिनीच्या हत्ती कशा करायच्या? अरे का नाही करणार, दगड आहेतच की बाजूला आणि असं बाण घातल्याने जमीन फुकट नाही का जाणार? अहो कुणाचं पीक किती झाले कळणार नाही. काय नाही करणार, वाटून घ्याय. विहिरीचं पाणी नाही का आपण वाटून घे. सहज जमीन एकत्र पिकून पीक वाटून घ्यायचं. वा आणि कमी जास्त झालं म्हणजे? कसं कमी होईल, उलट जास्तच होईल. सगळ्यांचे श्रम एकत्र झाल्यानंतर पीक जास्त नाही का होणार? आणि हे बघ किंवा प्रत्येक पिढीला असे बाण वाढत गेले तर प्रत्येकाच्या हाताला तळ हाता एवढा जमिनीचा तुकडा येईल. त्यांनी काय होणार सांग? शेत पिकणार नाही भरपूर, लोकांना भरपूर खायला मिळणार नाही आणि उलट सारी जमीन कर्ज बाजारात. बरोबर आहे तुमचं म्हणणं. खाणारे तोंड वाढत जाणार आणि जमीन कमी होत जाणार पण शेवटी सावकाराचे धन. मी सांगते मामेंची. म्हणून म्हणते मी शेतातला सगळा बांधच काढून टाकूया आणि सारं शिवार एक करूया. नवी कल्पना आहे, चांगली आहे. लागवडीखालची जमीन बी वाढल आणि पीक बी वाढल संधी संधी. होय, शेतात सुधारलेलं बी आणूया, खत पाणी करूया आणि जमलंच तर नांगराला ट्रॅक्टर पण आणूया. काय म्हणता, शेतात यंत्र घालायचं? अहो बघा तरी, त्यानं कैक वर्षाचं तण निघेल आणि जमीन कशी फुसफुशीत होईल लोण्यासारखी. ते सारं खरं पण ते पैशाचं काम आहे सुनबाई. खरं आहे, हजाराचा आकडा एकाला जड जाईल पण सारे गावाला जड जाईल का? सुनबाई सांगणार आणि सासर बो ऐकणार. तुम्ही सांगा, तुमचं ऐकतो पटलं तर. अव शेतात ट्रॅक्टर घालून बैल काय खाटकाला ऐकायची का? असं कसं म्हणता, मशागतीला लागतीलच की. छान, चांगली मशागत करताय आमची. ट्रॅक्टर बी ठेवायचा, बैल बी ठेवायची आणि त्याला खर्चायला लागणारा पैसा कुठून आणायचा? हो अहो तेच तर सांगत होते मी. सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ट्रॅक्टर घ्यायचा, सगळ्यांनी मिळून शेत करायची. छान, म्हणजे चांगलं अन्नाचं बीज पेरताय तुम्ही. एक बिघावाला आणि दहा बिघावाला एकाच माळेत वळवायचं म्हणा की? तसं नाही सुनबाईचं म्हणणं. आम्ही राव जरा ऐकून तर घ्या तिचं. तुम्हीच ऐकत बसा सुनबाईची अक्कल. ही अक्कल साळ्यातल्या पोरानं शिकवाया बरी. ही माझी अक्कल नाही, साऱ्या शिकल्या सवलेल्या लोकांची अक्कल आहे. त्यांना म्हणा तुमचं गणित टेबलावर करीत बसा. इथं 50 नोकर नाहीत आमच्या बाचा राबायला. अहो म्हणून तर कालव्याची योजना आहे. आपल्या विहिरीचं पाणी सारं गाव पित आहे, कालव्याचं पाणी सारं रान पिईल. अहो ते पिल तेव्हा पिल. इथं काय बाजारात पुरेन भटभटणीला मारी, कालव्याची योजना होईल तेव्हा बघू. पण माझं ऐका तरी. बायकाच्या डोसक्यानं चालणारी हो गाडी नव. हंबीरराव काय वाईट सांगते सुनबाई, एवढी हुज्जत घालताय साते. सांगू, तुमच्या नादानं शिराची जात दारात आली, त्या नादानं घरात फिरू द्या. अहो पण माझं ऐका तर खरं. काय उकार करत नाही आमच्यावर? थांब, त्या शिव्यालाच वाटेल लावतो, बघतो कसा बाण काढतोय तो. शिव्या, ए शिवया, शिवया. शिवा दादा माहिती बाजारला गेलाय.
म्हणजे तू एकली जायच म्हणायची इकडे येऊ नका म्हणजे उमराचं फुल बघायचं योग आला म्हणायचा कपडे वळले होते माझ्या अंगावर पाणी पिऊन रान घातीला आलंय म्हणायचं मागला काय गान नको माणसाच पान कशाला अब्रुशी खेळणाऱ्याला ते कळायचं नाही भाऊजी कबास तुझ्या पायाखाली काय दळतंय ते बघा तू ते बघावं लागत नाही डोळे झाकले तरी भग लागते अंगाला म्हणूनच तुझ्या मागणं ही आग आली आमच्या घरात माझ्यावर आळ घेतोस माझ्या फुलाचा जीव घेतलास तू घेतलास आणि वर या सतीला काळ बसोस आबा आबा चुकी झाली माझी मला माफी कर तूच मला क्षमा कर शिवा सारं कळतंय पण वळत नाही माऱ्यांच्या कुळाला कलंक लावणारा माझ्या पोटी आलाय त्याची मला लाज वाटते आता तूच माझी लाज राह एका म्हाताऱ्या बापाला एवढी भीक घाल शिवाय असं म्हणू नका साहेबा तुम्ही आहे सामून आधार आहे गरीबाला मला मात्र सूनबाईशिवाय दुसरा आधार नाही आबा त्या सतीकडे वाकड्या नजरेनं बघेल तसं डोळं जातील माझ्या फुलाच्या आबरू वाचू शकलो नाही पर सावित्री अक्काच्या माग सावलीसारखा उभा राहिलो शिवा आबा पोरांबद्दल खात्री नाही म्हणून तुझ्या हवाली करतो यात भिंगाराला दिलेलं दानपत्र आणि दुसरं बी काय सुनबाई एक लक्षात ठेव भिंगाराच्या घरची सून त्या घरची लेख आहे तुला माहिती नाही पण
सारं कळतंय मला मामांची, सारं कळतंय. चोर बरा दरोडेखोर म्हणा काय झालंय चला तरी बघा. अहो काय झालंय काय चला काय झोपू दे सांगशील की नाही काय झालंय झोपू दे काय. सासऱ्यानं झाकल्या सुनेला डबुल दिलं थोरला मुलगा जिवंत असताना तुम्ही कसा हात चोळत. हात चोळत बसतोय आता हात चावतो त्याला आहे कुठं तो फेरडा. आबा आहो आबा आहो आबा काय राहून काय दिलं तुम्ही तिला. मी काय वाटेल ते दिन काय वाटेल ते दिन. आमच्या बाप दादाची इस्टेट आहे तुमच्या कमाईची नाही. सावित्री वाटेल ते नाही सून आहे या घरची. मी बी तुमचा मुलगा आहे. शेतात आता पस्तावा व्हायला लागलाय. चांगला पस्तावा करायला लावतो तुम्हाला आत्ताच्या आत्ता मला वाटल्या पाहिजे. कसल्या वाटल्या. घराच्या शेतीच्या सगळ्या गोष्टीच्या. काय खुळ लागलं काय तुम्हाला दादा घराची वाटली मात्र ठावा नाही सरजा. अरे अर्ध या म्हाताऱ्याने त्या शिवायला दिलं या आणि अर्ध तुझी बायको आपल्या मायेचं धन करते या. काय रे काय चालवले असतो हे. ते मामांजीलाच विचार. त्यांच्या मनात तूच भरिला असशील. तू या घरात आली तरी घरात भांडणं सुरू झाली. फसव्या मायेपेक्षा उघडी भरणं लाखपती नंबर. चौक मला शिकवू नका सुगत. मला ठावा आहे तू कुणाची भर करती असते. काय कुणाची भर करते मी. ऐकायची तयारी आहे तुझी. हो काय मामांजी काही नाही. काही होतंय का. नाही हातीत काय येते का तुमच्या. नाही सुनबाई आता तूच माझी मुलगी तूच माझा मुलगा. असं नाही बोलायचं मामांजी. तसं नाही बोलायचं. नाही बोलत नाही बोलत. सावित्री सावित्री घरात नाही. कुठे गेली. आता तूच बघतोय म्हणून बर. आम्ही काय बोललो तर लोक म्हणतात आम्ही तुझं कान भरी होतो. अहो पण असं झालंय काय. आता काय सांगायचं तू बी घरात नसतोस ती बी घरात नसतो. पण मी म्हणतो जाते कुठे ती. त्या शिव्याशी काय काम असतं याचं काही समजलं नाही. मी म्हणतो काम असत पण लोक काय म्हणतात याचा नको काही विचार करायला. पण बोलायचं कुणी. आम्ही बोललो तर त्यातनी वाटतो त्यांचं उदो करतो आम्ही. होय पण कुणीतरी बोलायला पाहिजे ना. अहो त्यांची आबरू गेली काय आमची गेली काय एक. पण लोक काय बोलत्याल याचा नको काही विचार करायला. आल्यानंतर मीच विचारतो तिला. भाऊजी आल्या. अग बाई केव्हा उठलात. तर तू कुठे गेली तेच ते सांग अगोदर. शिवाकडे. एकलीच. हो त्याची फुला गेली ना म्हणून त्याच्या आईला भेटायला गेले होते. पण त्याची भन गेली म्हणून तुला वाईट वाटायचं कारण काय. नुसतं वाईटच नाही वाटलं राग आलाय मला तुमच्या भावाच्या करणीत. काय केलं माझ्या दादाने. काय केलं. अहो काही अधिक करू नये म्हणून जीव दिला त्या बिचाऱ्या पुतात. सावित्री माझ्या दादाबद्दल तू असं बोलते. मीच बोलत नाही सारं गाव बोलते. त्याच्या आईने पाहिले आणि माझ्याबद्दल लोक काय बोलतात तेवढंच ऐकू आलो. आपल्याबद्दल गाव काय बोलतात तवा का केस कानावर घेती. काय बोलते गाव सांगा तरी. कानानं ऐकू नये तोंडानं बोलायला लावू नका. होय
लाळाशिवाय कट नाही, मायेशिवाय रड नाही, अशी मान आहे ती खोटी नवा. म्हणून ती इकली गेली होती स्वय शिवाच्या गळ्यात गळा घालून रडायला. जाऊ बाई. सावित्री, हे ऐकतोय ते खरं आहे का? नवऱ्याने असला प्रश्न विचारू नये आणि बायकोने ते सांगू नये. सावित्री, पाचशे रुपये ती आणि 200 रुपये याचाच. अरे हे नुसतं याच झालं, 5 महिने झालं पैसे घेऊन. 5 महिने होय. अहो पोरगा म्हणते 3 महिने झाले की होळी शिमगा सण आहे की. महिना 90 महिना 90 इतका शाना आहे का तुझा पोरगा? अरे पैसे घेऊन 5 महिने झाल्यात कागद वाच म्हणाव. 2000 कागद आहे, याचा सगळ्यात 2500 होत्यात. पैसे मोज नाहीतर बेली. 2500 बेली मलस मलस पाया पडतो तुमच्या. पण जमीन काढून घेऊ नका तर. जमीन काढून घेऊ नका सा. मग बाकीचा पैसा कोण देणार तुझा बाप? 1000 आणि याद देतो ना. हो 1000 आणि याद ती बाई शिकवणार आणि तुम्ही नाचणार. हे काय नाही बेले, शेताचा ताबा घ्या आणि 7-12 उतारायला माझं नाव लावा. अरे देव काय करतो आहे ते. बांधकार बांधकार काय बनतो रजी? पाणी बांधकार. पाणी बंद कर. म्हणजे 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 काय? तुझ्या पिकाला आमचं पाणी नाही पाजायचं. माझ्या पिकाला? होय, मी मालक आहे पाण्याचा. पण कारण काय ते तरी सांगशील का नाही दादा? अरे कारण काय, माझ्या हिरीचं पाणी नाही द्यायचं मला कोणाला. असं करू नका दादा, पीक वाळून जाईल आमचं. जाई नका, मला काय त्याचं. मग या पिकाचं काय करायचं? काय करायचं? अरे चारा म्हणून निघता की बाजारात चार पैसे मिळतील. बघा पैसे मी देतो. किती पैसे द्यायचं सांगा पाणीपट्टीचे. नाही मस्ती आली काय तुला? आज पाणीपट्टी विचारतो, उद्या आमच्या घरा डाळची किंमत असेल. काय बाजूला हे पाणी बांधलं. एक काल लावून टाकला समद्यांचा. काय केलं सर? आमची बरोबरी करतात लेखाची. देव आला पाहिजे म्हणाव. काय झालं दादा? या तुमचा काय विचार आहे बोला. माझा कसला आला यांच्या? आमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार का बायकोला डोसक्यावर घेऊन नाचणार? दादा वाटणीबद्दल मी काही बोललो तरी का? तुम्ही नाही बोलला, आम्ही बोललो, मग झालं. दादा पुन्हा तो विषय का काढला? आबा गेले संपलं सर. अहो संपलं कुठं, आता सुरुवात झाली. तुम्ही गंगा डोसक्यावर घेऊन शंभू झालायचा. पण ती येईल ताळ्यावर. ताळ्यावर येईल तर तुमचं तुम्ही बघा. माझं म्हणाल तर पायातली वाहन पायातच ठेव तुम्ही. हा सावित्री अक्का. कोण आहे? मी शिवा आहे. बघितलंस का बोंबलो नाही गावानं? आला माझ्या पाठोपाठ. काय र काय काम आहे तुझं? अरे मी सांगतो की मी पाणी तोडलं ते जोडून देता का म्हणून विचारायला आलाय तुझ्या बायकोला. ते शक्य नाही. दादाने पाणी तोडलं तेच कायमचं समज. लई उपकार झाले जी. मी पिचून गेलो होतो वजाखाली, तेच फेडा आलोय मी. ते तुमचे बैल घ्या, शात बी घ्या, तुमचं दान नगाय मला. शेतावर मजूर म्हणून राबणार असतील तर विचार करीन. मजूर काय नगर, लई मेहरबानी झाली. अक्का आहेत का घरात? अरे मी असताना तिच्याकडे काय काम आहे? त्यांना सांगा मी येऊन गेलो म्हणून. कायमचं तोंड काळं कर नाहीतर माझ्या शिगाट आहे. शाबास, आता पुरुष झालायचा बघा. हे घ्या. हे काय? 100 रुपये. तुम्ही शिवाला हाकललं म्हणून आज चैन करा. आली या गावामध्ये आज रात्री नाच गाणं जल्लोष करा. त्याशिवाय बायको ताळ्यावर यायची नाही. जावा जावा, विचार करू नका, चांगल्या कामाला येळ लावू नये. जावा जावा जावा. हा हे बेस झालं बघा. बाई बरोबर आता बाटली बी द्या हातात म्हणजे झालं. अहो ती द्यावी लागत नाही, आपसूक येते. अरे पण मारुतराने तुला 2 एकर दिलं होतं ना, ते का परत केलंस तू? पण हे दाना सरीन किती दिवस ठेवायचे असतील तरी सांगायचे. वाटलं त्या पैसे पोटात काट भरावं. पण हे बिंद पण नग. अरे मर्दा कितीही राग आला म्हणून काय हातच घालवायचं? पोरासारखे पोसले बैल तेही मानेच्या दारात बांधून आलास. पिकाला पाणी नाही की तो बैल घेऊन तरी काय करू? अरे वेड्या, पावसाळी पिकं घ्यायची, वर्षातून 2 नसना, एका पिकाला तर मरण नव्हतं ना. काय सांगू तुम्हाला, जिथं फुलं येतली तिथं गवऱ्या येतायचं बरं नाही वाटलं मला. अरे फुलापेक्षा गवऱ्यांचा उपयोग जास्ती असतो. गवऱ्यामुळे गरिबांची चूल पेटते आणि त्याच्यावर त्यांचं अन्न शिजतं. ते काय कुठे बी मिळवता येईल कष्ट करूनच, पण मानन जगायचं आहे मला.
ते खरं दे, पण हातच सोडायचं का म्हणतो मी? आता काय होईल माहिती आहे तुला? आई आई ग देवा सोड रे बाबा ह्याच्यातलं. काय होतंय तुम्हाला? बरं नाही का वाटत? कसलं बरं आणि कसलं वाईट. असं नाही बोलाव सासूबाई. आता तुम्ही आम्हाला धीर द्यायचा का आम्ही तुम्हाला? धीरच कसलाय बाई माझा. पोर हातातनं गेली आणि कधी या जगातनं गेलं. पण मी आहे ना तुमच्याजवळ. थांबा, मी थोडीशी खीर करून आणते तुम्हाला. जाऊबाई, सासूबाईनं थोडं जास्त झालंय. तू आहेस ना वदा आत्तरीनं उशा पैशाशी? कसं नव, घरात थोडं सावधान आहे का? कुणाची एखादा साहेब? सासूबाईनं थोडी काळजी करून द्यावी म्हणते. आज अगदीच बरं नाही त्यांना. कवा बरं असते या? सदान कदा सुटकात असल्यावर असती या म्हातारी? असं काय बरं बोलता? मामांच्या जाऊन महिना तरी झाला का? तेच म्हणते मी, नवरा मेल्यावर जगायचा श्वास कशा पाई? गुमान पडावा मिळत ते तुकडं खाऊ. आवर एकदाच तांडावायचं काय? रोज बघण्यासारखं असेल तर बघायचं. ये जीव घेण्या खेळ शोभतो का तू माझी? तुला तरी शोभते. कुणाचा जीव घेतलाय मी? कुणाचा? रत्ना, पोटासाठी काय वाटेल केलं असत तरी चाललं असत. पण एका सतीची. एका सतीची म्हणजे? सर्जीरावाची सावित्री म्हणजे ती द्यायची. मला माहिती नव्हती, खरंच मला माहिती होत. तर आता कळलं ना? मग सांगा काय करू सावित्री आत्तासाठी? तुमच्यासाठी. माझ्यासाठी? हो तुमच्यासाठी. लाडी गोडी कशा पैसे दिला? असलं नखरं सर्जाला बनवलं. ज्याला भुलवाय पाहत होते तर आता आपण तुम्ही जवळ आलाय. ते तरी खरं का? खरं, अगदी खरं. ते बायकोने विचारायचं नसतं राहिलं. पण नवऱ्याने आपण सांगितलं तर काही बिघडणार नाही. हे बघ, मी सांगितलं की मी तमाशाला चाललोय तर. पण मी म्हणते आज तमाशाला गेला नाही तर चालणार नाही का? नाही, मी जाणारच. अहो पण मी माझ्यासाठी म्हणत नाही, आईसाठी तरी थांबाल की नाही? काय झालं आईला? नवरा गेल्यानंतर बायकोला काय होत हे कळायचं नाही तुम्हाला. अगं म्हणून काय आबा परत येणार आहेत का? आईला तरी सांभाळा, कालपासून बरं नाही त्याला. आता घ्या. अगं मग डॉक्टरला बोलशील का मला? डॉक्टर तर आहोत, पण या घरात साबुदाण्याच्या खिरीला सुद्धा महाग झाली तुमची आई. काय आवत सा तरी नवऱ्याच्या कानात काय चोरून सांगतीय? काय खोटं सांगितलं? भाताच्या पेजेला महाग झाल्या सासूबाई म्हणून सांगितलंच नव्हत त्यासनी? मग त्यात काय खोटं सांगितलं? सकाळी साबुदाणा मी आपल्यापाशी मागितला तर कोणाची एकादशा म्हणून विचारलं नाही तुम्ही मला? विचारलं, सकाळ धरलं आकडी दुधावर सासूबाईना ठेवलं होतं म्हणून विचारलं. तुझ्यासारखा चहा ढोसला नाही चोरून. जाऊबाई किती खोटं बोलता हो तुम्ही. मी खोटं बोलते? आई तर खोटं बोलणार नाही नव तुमची. विचारा किती आठ मी. सर आई म्हणत खरं खोटं करतो. सासूबाई काय व सासूबाई, मी तुम्हाला दूध दिलं नाही? दिलं की? ऐकलं का? काय ग खोटं बोलून खरात भांडणं लावती असवाय? भावाभावात बरं आहे नवा नंदी बघाची या. तिचा बा आला पाहिजे आमच्या भावाभावात इथून फिरवायला. सकाळी एक पलीटा येऊन गेला की अस्त त्याचाच निकाल लावली होता. का खोटं सांगितलं तुम्ही? खरं काय उरलं नाही म्हणून तिला खोटं ठरवून उगाच भांडण लागायला लागू म्हणून खोटं सांगितलं. Thank you.
नदर टक टक नदर टक टक नदर पडतोय पदर नर सोड्यात नखऱ्यात चालते डाव्या डोळ्याची शिळ अशी डाव्या डोळ्याची शिळ अशी चालते टक टक नदर पडतो पदर टक टक नदर पडतो पदर नर सोड्यात नखऱ्यात चालते डाव्या डोळ्याची शिळ अशी चालते बाकी मरवा काय वा नियम म्हणून टाकला लोक आहे खिशात दमड्या आहेत तर गाण्याला आलाय
अनगडत ताकत आहे माझ्या, कोणाला जाऊ तो ताकत. अरे माझे हात काय वंगान घालायला गेलं नाही. सावित्री अक्कासारखी साधवी घरात सोडून अरे नाचपूड मान झुकतोस. तसा ताक मानानं केला. अगं भिकेत डोळा लागलं काय तुला ती? अगं फिर्याला सोडून काचेला भरली. फिरा आणतात तुला काय करायचं? तुझे गे 100 रुपये आहेत. जो गेला तो लाख मोलाचा होता. आणि जो गे नक्कीच सोन्यात निघा. कुणा खरं बोलतीय? गुमान पैसा घे आणि मी सांगतोय ती लावणी मान. नोटबुक किती करती आहे? माझ्या डोक्यात पैसा आहे रे. घाबरा माझ्या पैशानं काही नाचत नाही काय? ती नाही तिचा पा नाचल. तिच्या नादानं अपमान घेऊन बसू. अपमान त्याला घेऊन जायचा. त्याला बिया भाजण्याकडे ब्राह्मण औषध आहे. घेच की अपमान घ्यायला लागत नाही काय नाही. स्वतः स्वतः मागून घेऊन जा. तुम्ही दारू पिऊन आला? मी बाईकडे गेलेलं चालते तुला. मग माझी बाटली गाव आहे. काय बोलता तुम्ही? चला बोला. माझी बाटली सांगे. वा चला ना. अरे मग वसू नको. मी पडत नाही. मी सरळ दारूनेच जातो. दारू नवय ही दारू आहे. दिल दर्ग्यामध्ये दुलायच. ए रागू नको ना का. मला दादाने पैसे दिले. दादाने माझ्या रागवती रागवती. मग झोपवती का? मी झोपतो. माधवाची जमीन लिलावाला काढ, शिव्याची जमीन ताब्यात घेतली, माझ्या कुळाकडनं मी नोकरनामा लिहून घेतला आहे. अगदी होय. पण ते कशा करता हे तुम्हाला ठाव आहे का? सांगा की ते तर ऐका आलोय. सांगतो जरा गप की. अरे तुमच्या पोटात दोन घास सुखानं जावं म्हणून आजकाल महागाई कोण वाढली? बरोबर. दाळ तांदळा बरोबर कापड चोपड बी मागलं. माझ्या ऐका ना. तू शिव्या लई ताट हायब्रीड जवारीचं बक्षीस मिळालं ना त्याला जवारीच काढणार म्हणतो. नुसती जवारीची भाकरी खाऊन भागल का? बायका पोरांची आबरू वाचवायची असेल तर कापड चोपड बी पाहिजे की नाही? मग तेव्हा पैशाचं पीक कसं उत्पन्न करायचं त्याच्याकरता मी हे समज केलं. बरोबर आहे. बरोबर आहे. जिथं तू जोंधळा लावलास तिथे आता ऊस लावील तो. जगात ऊसासारखं पैसा देणारं दुसरं पीक नाही. ऊस लावा, गुळ काढा घ्या पैका, साखर काढा घ्या पैका. तुम्ही म्हणाल नुसता पैसा घेऊन काय करायचंय? अरे पण माणसाजवळ पैसा असला म्हणजे सात समुद्राच्या पलीकडून बी धान्य येत. या बरोबर आहे. पण गरीबाला कोण पैसा देत का? मग तेव्हा मी ठरवलंय की आपल्या गावाजवळ साखरेची फॅक्टरी निघली. तेव्हा फॅक्टरीच्या चारी बाजूला चांगला हिरवा कार लांबच्या लांब ऊस लावायचा. शेजारी शुगर मिल सुरू होत्या. होऊ द्या पण ती तुमची होऊ द्या. चोरा चोरांची होऊ देऊ नका. फुकट पैसे खातील ते लेखाचे आणि तुम्ही मात्र उपाशी मरा. त्यांच्या जीपगाड्या फिरतील पण तुमच्या बैलगाड्या सुटायच्या नाहीत, लंगोट्या सुटायच्या नाहीत. मोठा मासा लहान मासाला खातो ना तसा हा मोठा शेतकरी लहान शेतकऱ्याच्या मुळावर उठला हे ध्यानात घ्या आणि आपली एकजूट कायम ठेवा. अहो मी असल्यावर तुम्हाला काळजी करायचं काय कारण नाही बघा. अर्ध्याहून अधिक शेअर आपले आहे. मी एकदा का खुर्चीवर बसलो की तुमचं हित पाहणार नाही तर कुणाचं पाहणार? बरोबर आहे. बरोबर आहे. या सर्जेराव काय बसा नाही आताच या समध्या लोकांनी पटवून दिलं. 10 वर्षाचा उसाचा करार यांच्या संघ करून टाकला बघा. पण मला काय कळतं याच्यात दादा? तुम्ही आहे आणि जनता
असं नाही संजयराव, तुम्ही आमचे लहान भाऊ आहात आणि ही बी जनता नाही बरं, हे आपले भाऊ आहेत भाऊ. सामन्याने बोलून कष्ट करायचे आणि सुखानं दोन घास खायचे. सासूबाई काय दूध घ्यायचं येत नाही, अत्यंत सांगितलं मी त्याला मगाशीच, पण सकाळ धरणं माणसंच घेऊन बसलाय. आणि मी दे जाऊ बाई थोडी साखर आणत. हो अहो गावकऱ्यांचंही ते आमचं एकमेकाने एकाचं हित बघायला पाहिजे. खांबीरार दूध घ्यायचं नाही बाई. बघितलं सा तुमच्या हिता पुढे मला खाणं पिणं काय सुचत नाही बघा. आई साहेब जरा या मंडळीसनी एक 10-15 कप चहा ठेवायची. ठेवलाय हा मंडळी दूध घेऊ का? विठ्ठला पांडुरंगा थांबा थांबा दूध पिऊ नका सांगतो मग. अहो पण काय आहे पत्ता म्हणजे ना अहो पण आणि काय आहे काचा काचाचे तुकडे आणि दुधात. शंका आलीच होती मला म्हणलं पारड्यात काचा कशा. पण बहिणी कुणाचं काम असेल दुसरं कुणाचं. जाऊ बहिणी साखर घालायला सांगितली होती दुधात म्या. सावित्री सावित्री सांग सावांच्या जीवावर उठायचं कारण. मी त्यांच्या दुधात काचा कोणी घातल्या? मी कधी काचा घातल्या? काय बोलतो बोलू नको. चुकून त्यांच्या पोटात काच गेली असते म्हणजे मग त्यासाठी तर काचा घातल्या त्याने. माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको. काय बोलता तुम्ही हे घर सोडून मी कुठे जाऊ? जाऊ तुझ्या मामाकडे नाही तर त्या शिव्याकडे. अरे काय ठरताय सगळेजण मिळून त्या पोरीला? आम्ही ठरतो काय? तुम्हीच आमच्या जीवावर उठलायचा. बाई ग काय जादू टोणा केलं ह्या सटवीनं कोणाला ठेव. तुम्ही गप राहा हरल्या घराला आग लावणारी हीच आहे. चालते हो सावित्री ह्या घरात जाणार असली तर मी या घरात राहणार नाही. आई तुमच्या मनाला येईल तसं तुम्ही वागा, मी मात्र इथं तोंड भागणार नाही. जगून गेले या बाहेर. आता बाहेर जाऊन खाट वाटा दोघी जणी. खात्रीनं सांगते हे काम त्या मास्तरचंच असलं पाहिजे. अगं नाही तर काय गावाला आमच्या विरुद्ध फडकी होत आता घरात आग लावायला लागलाय. नवऱ्याला काय सांगितलं ऐकलंय का? अगं आई काय बायको काय मर्यादेच्या बाहेर काम केलं म्हणजे हाकलून दिलं पाहिजे. काय सारी सहा काय बाहेर खबरदार सासूबाईंच्या अंगाला हात लावला असत. माझ्या बायकोला दम द्यायचं काम नाही हे आठवणी नो तुखडा डोळे.
घास भर रिता दही भाताचा घास भर रिता लहानाची मज मोठी केली मोठी केली आठवणीनो उघडा डोळे आठवणीनो उघडा डोळे तू जवा उपाशी होती तवा आलो होता का कोणी तुला पोसाया नाही ना पण मला दुसऱ्याच्या संसाराला आग लावायची नाही अगं तर आपल्या पोटाच्या आग कशी शांत करणार तू काट घालीन पोटात पण हे पाप करायचं नाही मला अगं आपला धंदा काय तो तसा तेच सोडायचा आहे मला म्हणून काय कुणी लगीन करणार आहे हो तुझ्या संग काय करा ना पण मला त्यांचं लगीन मोडायचं नाही Come on,
घोरल्या मुक्का मला आणि मला नाही विचारता तुम्ही काय माझ अस मी कोण कस सांगू तुला अर्ध्या मिळकतीची मालकीन करू का तुला हाय ठाव मालकीनेला मोलकरण करून आलास माझ्याकडं अगं मी कसं काय येईना तुझं काम झालं म्हणजे झालं चल ती घे पैसे पैशाचा एवढा तोरा तुझ्या परीस कमी खायची रत्ना अंगाला हात लावू नका सा का अगं तुझ्यासाठी लग्नाची बायको टाकली मी आणि बिन लग्नाचं नातं या का जोडा सांगा की सांगू अगं ते प्रेमाचं असतं म्हणून नाही सर जरा प्रेमाचं सांग हे तुमचं आता कसं सांगू तुला म्हणजे खरं वाटल सोडा मला खरं वाटेल तास सांगायला लागत नाही सोडणार मी जाणार चल रा मी जावा तिकडे परवाईच वंगण होतो गाडीला म्हणजे गाडी सरशीच्या गाडीवरून परत सुटेल बघा या सर्जेराव मला तुमच्याशी काही बोलायचंय नाही हो दादा मी असा प्यालोय ते मला दिसतंय आणि मला सगळं काही कळलंय काय कळलंय तुम्हाला दादा तुमची बायको आणि रत्ना तुम्हाला सोडून गेली जाऊ दे जाऊ दे तुम्ही मला सोडून जाणार नाही का ना सर्जीराव मी तुम्हाला कसा सोडून देईन दादा दादा मला जवळ घ्या दादा मला जवळ घ्या माझ्या असं कसं झालं काय झालं आता रडायचं तुमचं मन रमवायला झकास धंदा शोधून काढलाय गावची शुगर फॅक्टरी मी ताब्यात घेतली सगळे शेतकरी मेंबर करून घेतले त्यासनी मेंढर बनवतो आणि तुम्हाला गावचा सरपंच करतो मला सरपंच खरंच मी सरपंच फॅक्टरी दादांच्या हातात आणि पंचायत तुमच्या हातात पंचायत माझ्या हातात आणि हातात बाटली हीच वसायची सगळ्यांच्या घशात आणि मत आपल्या खिशात मग मी खरंच उभा राहतो पडलो काय मी अहो जो पडतो तो चढतो बरोबर शिरपतराव इसनी वर पोचो आहो आता पोचतो हे माझी जे उठूया सरपंच उठली एवढी घ्यायची छान हे सरपंच होणार अहो म्हणजे समजा यावर माझा एका हातात गाव आणि एका हातात साखरेची फॅक्टरी आणि मी तुम्ही दस घ्याव मास्टर अहो मास्टर काय कळलं का तुम्हाला काय पंचायत निवडणुकीला तुमचं जावळ उभा राहतो म्हणा कोण सर्जेराव दारू कोण द्यायची म्हणजे त्याची दारू एवढी वाढली आता काय सांगायचं मास्टर तुम्हाला बारा बारा तास दारू देऊन जाते हा काहीतरी हंगरावचा डाव आहे फॅक्टरी हातात घेतलीच आहे आता एवढा पंचायत खिशात घातली की त्याला सारं रान मोकळं झालं सारं कळते मास्टर तर त्यावर इलाज काय नशीब म्हणा की मतं तुमच्या हातात आहेत तुम्ही तुमचा माणूस उभा करा नाही तर नाही त्याच्या हाताखाली नांदायची पाळली तुम्हाला पण एवढा मोठा माणूस आणायचा कुठला तू काय कमी आहेस पण मी बस काहीतरी बोलणं का मास्टर अहो सारा अंत वाजवलं आम्ही हातात नांगर धरून निघाल आणि लेखणी धरणं निघाल मी म्हणतो तुम्हीच का उभारत नाही पण मी काय हरकत आहे मामा हरकत नाही पण उद्या तुम्हीच म्हणाल सासरा जावयाच्या विरुद्ध उभा राहिला म्हणून कसला जावई घेऊन बसलाय मास्तर आईला टाकल ते मुलगा नव आणि बायकोला टाकल ते जावई नव हे बेस झालं आई साबाने कहू दिला ते चांगलं झालं काय सांगितलं अक्का हो मामा सर्वांचीच इच्छा आहे तर उभे राहा ना तुम्ही निवडणुकीला बर मग ठरलं मास्तर पहिला नारळ आपला आनंद मास्टर
सारखी आनंद मा सारखी विरोबाच्या देवळात हे बघा नारळाची कवटी. अरे विरोबाला नारळच काय डोसक फोडलं तरी विरोबा मत देणार नाही. मत देणार ही देव माणसं आणि ती काय खोबरं खाऊन मत देणार आहे. कसं म्हणला हे बघा चहा पाव बिस्कुट आणि एक अख्खं बकर आणि पाहिजे तर पण मत कुणाला आमच्या सर्जे गावात नाही पाहिजे तर सगळ्यांच्या गाडीत वांगण घालतो. एका मताला एका गाडीत फुकट वांगण पण ज्याची गाडी नसेल त्याच त्यांच्या दोन्ही कानात फुकट चालला नाही कान लांब व्हायला पाहिजे नव्हता. मग असं कर अगोदर तुझ्या कानात घालू. आता बघितलं मंडळी मी तुमच्या आग्रहानं आणि प्रेमानं निवडणुकीसाठी उभा राहिलो. माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकणार नाही पण मी तुम्हाला एवढं वचन देतो की तुम्हाला जे जे काय पाहिजे असेल ते तुम्ही हक्कानं माझ्याकडून करून घ्या. अहो ते म्हाताडा मास्तर देऊन देऊन काय देणार तुम्हाला. मी दुप्पट भाव देतो. झटपट बोला येईल ना ग तुमच्या मताची किंमत काय आठानं का बारानं. रुपयात बोल रुपयात बोल. सध्या 5 रुपये भाव आहे म्हटलं. असं नव किती जण आहे तुम्ही. आम्ही 5 जण आहे. 5 जण ठीक आहे ठरलं बदलायचं नाही. चला चला नमस्कार हंबीरराव. या 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 मास्टर बसा. काय काम काढलं होतं गरीबाकडं. नाही आजकाल गरीबांचे दिवस आलेले आहेत. आओ सर्जेराव बसा की तुमच्या बद्दलच बोलायचंय मला. मास्टर एक गोष्ट लई वाईट केली का बघा. ती कोणती बो. नाही सर्जेरावाच्या विरुद्ध तुम्ही निवडणुकीला उभं राहायला नको. पण कुणीतरी उभं राहणारच की नाही. मग मी राहिलो म्हणून काय बिघडलं. नाही बिघडलं काहीच नाही पण गावाच्या विरुद्ध साजरा असं गावात व्हायला नको होत. व्हायला नको अशा पुष्कळ गोष्टी झाल्यात नाही का हंबीरराव. अहो तुम्ही मास्टर तुम्ही काय आम्हाला बोलायला ऐकणार होय. पण ह्या निवडणुकीत तुम्हाला यश येईल असं वाटतं का. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. नाही प्रयत्न जरूर करा पण मी म्हणतो तुम्ही जर माघार घेतली तर बर. हे काय 500 रुपये हीच किंमत केली तुम्ही माझी. मी वाटत असेल तर 1000 देतो. अंबीरराव मी सांगा तुमच्या तोंडाला ऐकला तुम्ही सांगाल तो आम्हाला मंजूर आहे. पैसे खाला हा माझा धंदा नाही अंबीरराव. असं बोलणारे जास्त पैसे खातात मास्टर. जे खात असेल त्याला द्या. दादा आता काय करायचं. तुम्ही जाऊन झोपा मी काय करायचं ते करतो. जा पण इथं कुत्र्यावाने कुठं आणलं तुम्ही मला इथं. ते मला ठावं आणि थोड्या मालकात ते ठावं. याची फळ तुला भोगावी लागतील बरं. बघून घेऊ. अरे पण ह्याचा अर्थ निवडणूक झाल्यावर कळल तुला. चांगला 1000 रुपये मिळत होत ते लाटाडलंच बस बंबल जाता. काम फत्ती मालक मेला नाही तो त्याची काय काळजी करताय मालक. मेला बिला तर मृदा इसकटून टाकतो की. आता कळू दे त्या मास्तरला. बर नुसते पुस्तकं वाचून अक्कल येत नाही म्हणावं. बर मालक थोडे पैसे देतोय. लागलास का पैसे मागायला. एवढे निवडणूक होऊ दे मग चांदीची 4 कडी घालीन तुझ्या हातात. होय संभा काका काय झालं. बघून आलो पण मास्तर माण्याच्या वाड्यात नाही. मग मग गेले कुठे. म्हणजे काही दगाफटका नाही ना. मला तरी संशयती आहे. कशावर. 2 बिरडे खुशीत घरला जाताना दिसली मला. अहो तरी मी सांगत होतो की निवडणूक हे पाहतो कोणाला भेटू नका असं म्हणून. पोलीस पाटलाला वरती देऊ नका. पोलीस पाटलाचा बाळ आला तरी मास्तर सापडून काय निवडणूक हे पाहतो. मग आता करायचं तरी काय. बघा येईल त्या प्रसंगाला तोंड दिलं पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी निवडणूक जिंकायलाच पाहिजे. ते खरं आहे
पण मामा तिथं नाही, आपण तरी काय करणार? त्यांचं बोलत हवं आहेत ना तुम्हाला, आपला माणूस उभा करा, नाही तर नव त्याच्या हाताखाली नांदाची पाळी येईल. ते खरं, पण ऐन वेळी उभं तरी कोणाला करणार? मला तर तुमच्याशिवाय कोणीही दिसत नाही. होय, मी आणि त्यांच्या विरुद्ध. सावित्री राहा उभीत, नवऱ्याला धडा शिकवणाऱ्या मा पायका होऊन गेल्या आपल्याकडे. तुम्ही शिकवण्यासाठी जिजाबाई, लक्ष्मीबाई, ताराबाई यांनीच इतिहास घडी लागली. अहो घडी नाही काय, आत्ता बी इंदिराबाई इतिहास घडवा लागल्यातच की. दिल्लीचं लोन गल्लीपत्र गेलं पाहिजे. सावित्री, त्या दिवसात आता तुला दुसरा रस्ताच नाही. ससूबाई, एवढ्या थोड्या वेळात नवा फॉर्म भरायचा म्हणजे. हे बघा, त्याचा याच्यात तुम्ही करू नका सर. तुम्ही नुसतं होय म्हणा, मी लागलोच कामाला. उद्याची शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची. अरे पण एवढ्या थोड्या वेळात आपण प्रचार पण कसा करणार? तुम्ही तिची काय बी काळजी करू नका. काल मी ती पोर आहेतच माझ्या माग, शिवाय रत्नाला आता करूया की. रत्ना शिवाय म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारणार म्हणते. तसं ना म्हणजे, म्हणजे मी काय म्हणत होते आपले हे नाही. धनगडी कचरा सोडून न कुत्रा, धनगडी कचरा सोडून न कुत्रा, घरात लपणारा असावा. धनगडी कचरा सोडून न कुत्रा, घरात लपणारा असावा. मुडदा पाडून फुलावा गाडून राजरस विणणारा असावा. दुष्टान मनात ठरवून घ्यायची जिंकून सत्ता भावाची,
वादा केला पाठिंबा सर्वांनी द्यावा दांडी तन पिटली पिटली दांडी तन पिटली जशी महिषासुर मर्दना कालिका देवी यावी क्रोधाना गावान साम्य उभी केली पाटणाचा सत्य भाव देना मोठा जिद्दीनाजी लोकांना देव मानून मोठा वकील सेवतीन केली मनपैका अडका जवळी शब्दांचा मुहरा उधळी लोकावर उधळी झाले फिरले पारडे उलटे गावाचे दैव हो पालटे पाटणाचा घेऊन पैका मतेही न टाका पाटणाचा घेऊन पैका मतेही न टाका प्रचार सुरू झाला प्रचार सुरू झाला पत्नी पतीला पाडून निवडणी आली पटनाची वाकडी वाट करणती आज माझं धनी पाहिजे होतं हे बघायला अभिमानानं डोसक्यावर घेतला असतं त्याने तुला सासवड येडे पुरी अशा वाटाला हसायचं का रडायचं तिसरे ससवे तुझं दुःख मी जाणते पुरी जाणते ज्या दिवसाची आज वाट बघत होते त्या दिवसाची तुला अगं दिसत तुम्ही करा रात्री काय करणार अगदी अगदी डोळे उलटून बोलते डोळ्यात साठवून ठेवते मी तुम्हाला ठेव सावित्री अक्काचा जय झाला ना त्याबद्दल माक्षी देईन तुला मला काय पाहिजे ते थावणार आहे तुम्हाला ते देवाच्या साक्षींमध्ये विचार असं तू वरून कशाला मग चला खंडोबाला जाऊया का भिरूबाला माझा देव घेतलाच आहे त्यांचा पाणीचा का जेजुरीचा सावित्री अक्का तिच्याच साक्षींमध्ये विचार सत्यराव असं उदास बसून कसं चालले मी सांगत नव्हतो तुम्हाला पहिल्यापासून अहो लग्नाची काय आणि बाहेरची काय कोणी आपलं नाही बघा याच्या का तमाशात नाचल्या नव आमच्या उरावर केली नव आपली व्यापृतांनी तस झालंय खरं आता तुम्ही म्हणताय सर ते समजा ऐकलं मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की या भाडव्यासनी एक पैसा देऊ नका पण या साल्याने आपलं पैसा खाऊन तुमच्या बायकोला मत दिली नव खरं आहे हे समज त्या शिव्याचं काम आहे रत्न त्याच्या हातात आहे ना ग अहो रत्नाचं काय घेऊन बसलात तुमची बायको कोणाच्या हातात आहे गावचा कारभार अर्धा अर्धा वाटून घेतलाय ना त्याने काय करू समज गावकरी त्याच्या पाठीशी आहेत नाहीतर धावला असता हिसका मास्तरच्या माग काय कमी गावकरी होते उचलला की नाही त्याला तसं या शिव्याला मी शिवाच्या पार गाडून टाकला असता मग काय पिशात होती त्याची रत्न आणि तुमच्या बायकोला फिट पाहिजे आता कसं सांगू तुम्हाला सांग काय पाहिलं असेल ते शिवा आणि वहिनीचा मिळून गेला कुठे अरे जाणार ती गावची सरपंच शिव्या तिचा सरपंच बस दादा एक शब्द बोलू नका आता त्याचा निकालच लावतो काय ग एवढी नटून तटून कुठं चालली असं कुठं बी चालली का
तो शिवा भेटला म्हणून त्यांना शिवा देत बसतो. मग काय हार तुरा घालू घालीन मला हात की पायतान मिळाली तर ते खाय तुझ्या नशिबी नाहीतर तुला दुसरं काय सुचणार. म्हणून तुला सुचलंय होय लग्नाचं यात. अगं तुझ्या आईबानं तरी लग्न केलं होतं का कधी. आईबानं जे केलं नाही तेच करून लावणार आहे मी तुला. अगं अशा सगळ्या पतीवरता व्हायला लागला तर ह्यो धंदा कुणी करायचा. भरला तमाशा मोडायला उठले असते. तमाशा 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 ही चालाय मला त्या तमाशाचा. म्हणून हे पुण्य करायला निघाले म्हण की पुण्यच करायला निघाले आहे. मग बघतोच कशी लगीन करते असते. बघत तू तुलाच लावते तांदूळ टाकाया. अगदी एवढा शंभर वर्षाचं आयुष्य आहे बघ तुला. एवढ्या गडबडीने काय काढले. काम तूच करायला पाहिजेस. करतो की पण काम तर सांगशील ना. मी सावित्री आणि शिवा अंधारातनं दोघं गावाबाहेर भैरोबाच्या देवळात गेले ते बर पडून इथं जायचं. एकदम खलास. हा एकदम खलास. एकदम सावित्रीला नाही शिव्याला मारायचंय. मलाही सावित्रीला मारायचं नाही. काय रे नाही आपलं काय खरं काय सांग. खरं सांगू. हा रागवणार नाही सर. नाही रागवणार. सर्जीरावाबरोबर लगीन व्हायच्या अगोदर न्यायबी तिला धरली. अरे मी म्हणतो तू तिला पळवून ने. काय बोलताय काय आंबीर. अरे ती आल्यापासून गाव शाळा शिकून शान झालं. बर गावातलं माझं वजन कमी झालं. बर सर्जीराव. अरे सर्जीराव काय पोराची जात. दुसऱ्याच्या डोसकीने चालणार बायको पडून नांगी टाकणार म्हणून तर तुला पाठवतोय. पर मालक माझ्या शिवाच्या मध्ये सर्जीराव वाढवाला तर त्याला मी तोच रस्ता. सख्या भावाला जीवावर बेतल्यावर भाव नाही कोण नाही. काम अगदी फत्ते करतो बघा. मालक वैस पैशाची लढ होती म्हणून आलो होतो. काम झाल्यावर पैसा. माझ्यावर विश्वास नाही. माझा कोणावर भी विश्वास नाही. मास्तरला डांबले. अरे बोल मास्तरला डांबले बद्दल पैसे अजून तुम्ही दिले. दोन्ही कामाचे पैसे एकदम मिळतील. जा जी आलो स्वी. पण मालक ही बंदूक कशा. गोळी घालायची बंदुकीचंच टाकायची. ऑफिशी सर्जीरावाची बंदूक दिसते. शिवा मेला तर सर्जा पकडला जाईल. तू मोकळा राहशील. बाकी मानतो मालक तुम्हाला. बंदूक कशा पै दिली सर. अग लोक एका दगडात दोन पक्षी मारतो म्हणतात. मी एका दगडात चार पक्षी मारतो. म्हणजे म्हणजे काय. सावित्रीच्या वासावर आहे शिवा. शिवाला लंबा करायला पाठवले सर्जाला आणि सर्जाला मारायला पाठवले या बेरडाला. चौघापैकी एक मरल की नाही. एक मेला एक गेला तुरुंगात एक गेला फाशी. बाई एकटी गावात आली तो मग बायका नाही समजायचं. अग आपल्या वाटेतलं काटा असं परस्पर दूर करावं लागत्या. किती शान आहे सांग तुम्ही. अगं माझं शान पण तुला समजलं. आमच्या बाच्या डोसक्यात आयुष्यभर आलं नाही. बच्चल जर गरम चहा घेऊ मला. इथं कुठं रे शिवा. इथं विरोबाच्या देवळात. असं होय चल. अरे शिवा तू अशी काय जागा शोधून काढलीस. हो अक्का तुम्हीच म्हणाला नाही का की देवाच्या साखीने सगळं होती म्हणून. मान हे देव शोधलं सर. तसं नाही पण रत्नाला हे लगीन जरा गपचुपच व्हायला पाहिजे. अहो त्यांचा तावऱ्या आणखी त्यांची माणसं आहेत का नाही त्यांना लगीन व्हायला नकोय. लगीन झालं की त्यांचा तमाशा बंद पडला. त्यांचं पण खरं आहे रे. अरे पण हो तुझी ती नवरी कशी अजून आली नाही. हा जरा बघून ये बरं. हा हार दे मला. सापडा नाही बोलायला शकत. बोलू नका.
सावित्री अक्का कशासाठी आल्या ते तरी सावित्री अक्का काय अरे ठावा आहे मला नवऱ्याला सोडून तुझ्यासाठी पुन्हा सांगतो सावित्री अक्का बद्दल हंगाम उठला तर राहुल टाका तर टाक पुढे पाहून अरे बंदुकीच्या जोरावर बैठा बोलतो असून पाहतो तुझ्यावर संशय घेतला मी तुला मारत होतो शिवा शिवा पण सावित्री अक्का सावित्री सावित्री दादा असं असतील असं मला वाटलं ना शिवा तुझा ह्यांच्या पाठोपाठ ते ते काहीतरी करून बसते ठीक आहे आई आई अरे कुणी आहे का तू अगं बाई हा तर मामांचा आवाज अरे कुणी आहे का तिकडे सावित्री सावित्री शिवा मास्टर चला माझ्यासोबत अरे औरंगस का हे घर माझं आहे तसंच हे घर माझं बी आहे आता ते तुझं राहिलेलं नाही भुवन तुझे आवडता हॅर वाग होता दादा ही माझी लग्नाची बायको आहे एक शब्द मुळं बोलशील ना तर जीभ पुढं तिकडे हसरून काढेल एक पाऊल पुढं पडला तर छातीत गोळी घुसल मी तयार आहे माझा भाऊ आहे तो तुझा भाऊ हे सगळं तुझे फर आहे सर भाऊजी आहेच मी त्याची बहीण आणि या गावचे सरपंच आहे मुकाट्याने आपली बंदूक खाली टाका वळखत नाही मी सरपंचाला असं पोलीस वळखायला लावतील मुकाट्याने शिवाची बळकावलेली जमीन त्याला परत देऊन टाका येणार नाही ती जमीन आमची आहे आम्ही दिली आम्ही काढून घेतली शेता येणार नाही तशी मामांजीने त्याला ती देणगी म्हणून दिली आणि त्याचा कागद माझ्या जवळ दिला माझ्या मोर कागद टाक मुकाट्याला नाही तर फुकट मरण समजे दादा आम्ही मरणार नाही आता मरणार आहे का तुम्ही मंग्या बेडर सांगितलंय सारा मला अरे मंग्याचा बाळा पाहिजे सांगायला चावऱ्याचा खून तू केला तुझी बंदूक तिथे सापडली हे तुम्हाला कसं समजलं कसं का समजणार तुला काय करायचंय म्हणजे तुम्हीच माझी बंदूक मंग्याला दिली होती तर त्याला चोरून नेली असं मला माहित नाही तो तर सांगतोय तुम्हीच त्याला बंदूक दिली आणि मला आणि शिवाला मारायला तुम्हीच त्याला सांगितलं तो लाज सांगल कोणाला काय करा थोडा वळीने तसा जवाब दिला पोलिसांच्याकडे म्हणजे ते घरात नाही दादा दादा हरू नका सांगायचं
पोलीस कुठला वैद्यांना घेऊन चौकीवर गेलो, त्यांनी त्याची काय विचारलं आणि हिने काय बी सांगितलं काय बी सांगितलं सरजा दादा घरात असला भाऊ जन्मार आला याची लाज वाटते मला. घ्या दादा. या हाताने तुम्हाला विसरलं, ते हात तोडण्यापूर्वी या हाताने मी तुम्हाला नमस्कार करतो.